आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्वाच्या बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. आज दुपारी 12:30 पत्रकार परिषदेचं आयोजन. मतमोजणीच्या आधी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे देशाचं लक्ष. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्या दुपारी 1:00 बैठक बोलावली. शिवसेना पदाधिकारी निवडक आमदारांसोबत शिंदे चर्चा करणार, सूत्रांची माहिती. बुलढाण्यातील मलकापूरमध्ये भाजपच्या दोन्ही गटातील 200 अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परब रिंगणार. आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे नेते देखील उपस्थित राहणार. वर्ध्यामध्ये 100 जास्त असंघटित कामगारांचा शरद पवार गटात प्रवेश. नितेश कराळे यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश. जिल्हाध्यक्ष सुनील राऊतांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. भाजप आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा. भाजप नेते जगन्नाथ पाटलांची फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. लोकसभेमध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी किसन कथोरे यांचे प्रयत्न, जगन्नाथ पाटलांचा आरोप. मे महिन्यामध्ये देशभरात उष्माघाताचे तब्बल 46 बळी, तर मागील 3 महिन्यामध्ये 56 मृत्यू, तर राज्यामध्ये उष्माघातानं 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. जून ते सप्टेंबरमध्ये 99% पाऊस बरसणार. कोकण, नाशिक त्याचबरोबर पूर्व विदर्भामध्ये उत्तम पावसाचा अंदाज. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता. महामार्ग प्राधिकरणाकडून 1,100 टोलनाक्यांवर टॅक्समध्ये 3-5% वाढ. निवडणूक संपताच प्राधिकरणाचा निर्णय, आजपासून दरवाढ लागू.